होतो. आता उदाहरणात बघा ना, आपण आजारी पडतो तेव्हा काय होते? आपण अशक्त बनतो, आपण उत्साही राहत नाही, आपण लोकांना कधी काय करू शकत नाही. बरोबर, कारण रोगजंतू शरीरावर ताबा मिळतात व आपले रक्त अशुद्ध करतात. पण रक्त जर शुद्ध व शक्तिशाली असेल तर रोगजंतू शरीरात शिरणारच नाही. होय, अशा प्रकारे बाहेरील रोगजंतू आपल्या देशात शिरू पाहत आहेत. पण आपण आपल्यातील मत्सर Thank you.
म्हणून ना